नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आपला ते बाबू लोकाचं कार्ट अशी सगळी स्थिती असते म्हणजे आता आपला बाबू कोण समजायचा आणि कोणाला लोकाचं कार्ट समजायचं हे ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबून आहे महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांच्या मनामध्ये मात्र बाबू आहे ते महाविकास आघाडीचे नेते खास करून उद्वाठा सेनेचे उद्धव ठाकरे आणि कार्ट आहे ते देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्रातल्या मीडियाचं अजूनही फडणवीसांशी वैर संपलेलं नाहीये हे लक्षात येत आहे म्हणजे फडणवीस बोलले की जीभ घसरली राजकारणाचा स्तर घसरतो आहे आणि उद्धव ठाकरे बोलले की ठाकरे शैलीत त्यांनी समाचार घेतला असं होतं म्हणजे आधी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या बाबत फडतूस मुख्यमंत्री म्हणाले आणखी काय काय शब्द त्यांनी वापरले त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी फडतूस नाही मै काढतूस आहे घुसून जाईल असा शब्द प्रयोग केला तेव्हा राजकारणातली भाषा घसरली आहे असं अनेकांना वाटू लागलं म्हणजे फडणवीसांची माय बहीण काढताना फडणवीसांची बायको काढताना जीभ घसरलेली नसते पण फडणवीसांनी याचं उत्तर दिलं की मात्र त्यांची जीभ घसरलेली असते एवढं नक्की आहे या ठाकरी भाषेचा तर एवढा गवगवा केला जातो आहे की ठाकरे म्हणजे भाषिक हगनदारीचं मुक्त स्वातंत्र्य असलेले व्यक्ती आहेत का असा प्रश्न पडायला लागतो कधी कधी माणसानं स्पष्ट बोलावं लागतं अन्य लोकांची जीभ घसरली असेल तर यांच्या जिभेला काय म्हणायचं हा मला प्रश्न पडतोच म्हणजे बाळासाहेबांची भाषा ही अशीच होती म्हणून उद्धव ठाकरे जी तशीच असली पाहिजे असा आग्रह कशासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला ऐकवतोय उद्धव ठाकरेचं फडणवीसांवरचं ते वाक्य ते ऐका एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे अत्यंत लाचार लालघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय आता देवेंद्र फडणवीसांच्या बाबत हे जे काही उद्धव ठाकरे बोललेत त्यानंतर फडणवीस म्हणाले की मी फड नाही काढतूस आहे बरं गंमत अशी की देवेंद्र फडणवीसांनी काढतूस म्हटल्यावर सुद्धा ते भिजलेले काढतूस भिजलेल्या बंदुका कोणी मग निजलेल्या बंदुका काय वेगवेगळे शब्द वापरायला सुरुवात झाली मुळात एखाद्या माणसाविषयीचा असा शब्द प्रयोग करून बोलायला सुरुवात केली आणि प्रत्युत्तर मिळालं तर मग मात्र राजकारणाची दिशा बदलली आहे दर्जा घसारू लागलाय असं म्हणायचं याआधी बाळासाहेबांनीही असे शब्द प्रयोग केलेले आहेतच नारायण राणेंच्या बद्दल बाळासाहेब काय बोलतात अन्य लोकांच्या बाबत बाळासाहेब काय बोलतात शरद पवारांच्या बाबत बाळासाहेब काय बोलतात तेही तुम्हाला ऐकावं लागणार आहे ऐका ठाकरी भाषा ठाकळी एकेकाची कमाई असते माझ्या बापाने तेच कडू बाळकडू पाजलंय म्हणून हा बाळ कडू का बापाने पाजले शरद पवार तुमची जी पुण्याला जी एक आहे पोल्ट्री पोल्ट्रींकी वेंकीची पोल्ट्री त्या पोल्ट्रीमध्ये तुमची आवडती कोंबडी कोण आहे मला माहिती आहे ना पण आम्ही ती कोंबडी तुमची आमच्या खोर्ड्यात नाही आणणार तुम तुम्हीच तुमच्याचकडे घ्या ठेवा तो कुठे रे नार्या काय म्हणते ठाण्यात तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही का चालू आहे हे बघा मालमत्ता जाहीर करा कोण म्हणतय हे अडझव म्हणते मालमत्ता जाहीर करा शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान आणि हे बघ तुझी यादी नारिया ऐकलं आता बाळासाहेबांची ही भाषा मात्र घसरलेली भिजरलेली असलं काही नव्हतं बाळासाहेबांची भाषा ठाकरी भाषा होती बर इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे या ठाकरी भाषेवर मीडियाचं आमच्या एका मित्राचं सहजपणे करून गेलेलं विधान दाखवतो अर्थात त्या एबीपीच्या रिपोर्टर मित्रा टीका मला करायची नाही एखाद्या गोष्टीची सतत बंबार्डिंग करत गेलं ते म्हणजे तसंच असतं ना असं असं आपल्या लक्षात येतं म्हणजे गाढव तसंच ओरडणार ना म्हणजे डुक्कर घाणच खायला जाणार ना म्हणजे लक्षात आणून तुमच्या हे असंच असतं असं आपल्या डोक्यात फिट बसत जातं आणि मग आपण त्यावरती ते ग्रहित धरू लागतो म्हणून आमचा मित्र एका मुलाखतीत म्हणाला की ती तर ठाकरी भाषा आहे ना ती त्यांची बोली भाषा आहे ना ते ऐका ठाकरेंची बोली भाषाच आहे ना आपण जर पाहिलं तर मग ती नाही ठाकरे असू था। देत म्हणजे हे ऐकल्यावर काय वाटतं आपल्याला ती त्यांची बोली भाषा आहे ते तसं बोलणारच पण तुम्ही तसं बोललात की मात्र तुमची भाषा घसरलेली तुमची भाषा वाईट हे सगळं म्हणजे बाळा उद्धव ठाकरेंनी वाटेल त्या शब्दात टीका करावी आणि फडणवीसांनी उत्तर न देऊन शानपणा दाखवावा असंही आमच्या मित्रांना वाटतंय हे मित्राचं बोलणं प्रातिनिधिक स्वरूपात दाखवतोय म्हणजे मीडिया काय विचार करतोय हे तुमच्या लक्षात येईल तेही बघून ते घ्या या शब्दाला उत्तर देण्यापेक्षा न उत्तर देणं ही खूप चांगली गोष्ट होती ऐकलं म्हणजे फडणवीस उत्तर देतात तर चूक करतात असे त्याचा अर्थ होतो म्हणजे जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विषयी काही बोलाल तर ती भाषा घसरलेली राजकारणाचा स्तर गेलेला आहे म्हणजे तुम्ही त्यांना कुणी त्यांना ते काय घर काय काय अजून एक दुसरा कुठला तरी पक्षी असं जोडून बोलतात कुणी त्यांनाही मामू म्हणतात कुणी त्यांना ते काय फा असा काहीतरी शब्द आहे तो तो मला नाही वापरायचा तो त्यांच्याविषयी नाही बोलणार मी मी बाकीच्या विषयी बोलू शकतो त्यांच्याविषयी नाही बोलणार उगाच मार खायचे धंदे कशा करता करायचे आधीच तर आपल्याला भाजपवाले सुद्धा नोटिसा देऊन चॅनल बंद करा म्हणालेत भाजपवाल्यांची नोटीस आली बघा हो सगळ्या तमाम मंडळी नो बघा भाजपवाल्यांची लिगल नोटीस आली आणि चॅनल बंद करा असं म्हणतायत आणि तुम्ही आम्हाला भाजपवाल्यांचे समर्थक असल्याचं सांगताय जाऊ दे ते तिकडेच जाऊ दे त्या विषयी नाही बोलायचं आपल्याला पुढचा बोलूया जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विषयी बोलाल तर तुमची भाषा घसरलेली पण तुमच्याविषयी उद्धव ठाकरे बोलतील किंवा कोणीही बोलतील तर ती भाषा मात्र घसरलेली नसते तुम्ही फडणवीसांना टरबुजा म्हणू शकता तुम्ही फडणवीसांच्या बायकोला घाण कोकिळा म्हणू शकता तुम्ही फडणवीसाला मामू म्हणू शकता फडणवीसांना मामू म्हणतोय म्हणून त्यांच्या बायकोला मामी म्हणू शकता काही करू शकता त्यांच्यावरती त्यांनी नाकाचं ऑपरेशन कसं केलंय यावरती टीका होऊ शकते त्यांच्या घरी कोण गेलं यावरती टीका होऊ शकते त्यांच्या चारित्र्यावरती आघात केला जाऊ शकतो काहीही केलं जाऊ शकतं तेव्हा ते घसरलेलं नसतं तेव्हा फड़न्वी ते अजिबात घसरलेलं नसतं पण फडणवीसांना फडणवीस काही बोलले की ते मात्र घसरलेलं असतं हे घसरलं जाणं सुद्धा इतकं इतकं असं कस्टमाइज आहे ना की ते कोणासाठी वापरायचं हे ठरवलं जातं बरं याच शिवसेनेकडून खोटे आरोप किती केले जातात ते रोशनी शिंदे कोणी कार्यकर्ते तिला मारहाण झाली मारहाण झाली का वाचाबाची झाली हा एक अजून संशोधनाचा विषय सीसीटीव्हीत मारल्याचं दिसत नाही अंगावर गेल्याचं बोलल्याचं दिसतंय मारहाण दिसत नाहीये बरं पहिली अफवा पसरवली ती गर्भवती होती गर्भवती नव्हती हे रिपोर्टमध्ये सिद्ध झालं बरं त्यातल्याच एका कार्यकर्तीला गर्भवती असताना काय झालंय याच्या संबंधित तिने स्वतंत्र व्हिडिओ करून सांगितलाय ती पुढे शिंदे सेनेमध्ये दाखल झाली आहे तरी तिच्यावर कुणी काय बोलणार नाही पण इथे मात्र घसरलेलं असतं तुम्ही शिंदेंना आयुष्यभर मिंदे म्हणणार ती घसरलेली नाही मिंदे हा शब्द वापरता देवेंद्र फडणवीसांसाठी टरबुजा हा शब्द वापरता चंद्रकांत पाटलांसाठी चंपा हा शब्द वापरता ती घसरलेली भाषा नाही तुम्ही स्वप्ना पाटकरला घाणेरड्या शिव्या देता तुम्ही त्या स्मृती इराणींच्या शरीराची टिंगल करत सिलेंडर घेऊन नाचत फिरत होती असं म्हणता ती भाषा घसरलेली असत नाही पण इकडून कुण कुणी बोलल्यावर मात्र भाषा घसरलेली असते या घसरलेल्या भाषेबाबत इतका इतका कांगावा आता केला जातो आहे आणि अशा स्वरूपाची शब्द फिट केली जात आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या विषयी अशी कोणी शब्द रूढ केली तर दादांच्या विषयी अशी कोणी शब्द रूढ केली तर काय होईल गोंधळ होईल ना मारामारीपर्यंत प्रकरण जाईल ना हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे अहो तुमचा यूट्यूबर सुद्धा ऐघाल्या शब्द वापरतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी साले शब्द वापरतो छक्के शब्द वापरतो पळपुटे शब्द वापरतो ही भाषा घसरलेली नाही आणि त्याला तुमचे विरोधी पक्ष नेते माजी मंत्री काही आयातीत नेते त्याचं उदात्तीकरण करत कर जातात याच्याविषयी तुम्हाला काहीच नाही वाटत अहो ती शब्द मी तुम्हाला पुन्हा ऐकवतोय मगाशी या ऐकवलीत पण पुन्हा ऐकवतोय ती ऐका चोर आले पन्नास खोके घेऊन किती बघा चोर आले एकदम खोके होऊन कसे बघा चोर आले पन्नास खोके घेऊन अरे छक्क्यांच्या मिशीला ताव बघा अरे पळपुटे चोर साले छाती मध्ये छप्पन पळवले गुजरातला या साल्यांनी महाराष्ट्र विकला या भडव्या दलाला नाव कसं घेतला आई याला याला घसरलेली भाषा म्हणायचं नाही याचे स्क्रीनशॉट पण दाखवतोय ते पण बघून घ्या याला घसरलेली भाषा म्हणायचं नाही याचं उदात्तीकरण करण्याला काय म्हणायचं त्यामुळे घसरलेल्या भाषेवर महाराष्ट्रातल्या मीडियाला सुद्धा काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे तो घेईल की नाही माहीत नाही पण माझ्या प्रेक्षकांच्या पर्यंत हे पोचलं पाहिजे यासाठी हा या विषय मांडतोय नमस्कार